सोलापूरमध्ये 18,40,000 बनावट नोटांसह आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सोलापूर शहरातील शुक्रवार पेठेतील जामा मशिदीच्या मागे एका खोलीमध्ये चलनातील बनावट नोटा तयार करणाऱ्या वृद्धास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. जियाउद्दीन अमीन साहब दुरुककर असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार तोडदार याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिंटरद्वारे नोटांची प्रिंट करून त्या दोन्ही बाजूस चिटकवून नोटा चलनात आणण्याचा त्याचा उद्देश होता. त्याच्याकडे 100, 500 आणि 2,000 रुपयांच्या डुप्लिकेट प्रिंटिंग केलेल्या नोटांचे बंडल मिळून आले आहेत. 18,40,000 रुपयांच्या नोटांचा यात समावेश आहे. त्याचं अन्य काही साथीदारही आहेत. त्याने यापूर्वी अशा नोटा चलनात आणल्या आहेत का या सर्व बाबींचा तपास पोलीस करत असून त्याला अटक करून न्यायालयात उभे केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील शुक्रवार पेठ या ठिकाणी जियाउद्दीन अमीन साहब दुरुककर वय 60 वर्षे हे इसम आपल्या घरामध्ये नकली नोटा तयार करण्याचे साहित्य वापरून त्या नोटा प्रिंट काढणे व चलनात आणणे अशी कृती करत असल्याबाबत गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील तसेच त्यांच्या पथकास मिळाली व त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता जियाउद्दीन दुरुककर यांच्या ताब्यामध्ये जवळपास 18,40,000 रुपयाच्या बनावट नोटाचे प्रिंटर तसेच काही कागद की जे नोटा वापरत होते अशा वस्तू सापडलेल्या आहेत. त्या अनुषंगानं जेलोड येथे 28/2018 IPC 489(k)(d)(i) या अन्वये गुन्हा नोंदलेला आहे आणि सदर इसमास अटक करून 27 तारखेपर्यंत त्याची PC मिळालेली आहे. पुढील उर्वरित तपास सुरू आहे. सदर चलन हे 2,000 रुपये 500 रुपये ह्या नवीन नोटा जुन्या 100 रुपयाची नोटा अशा स्वरूपात असून एखाद्या व्यक्तीस भुरळ पाडून त्या नोटा नकली म्हणून कमी पैशामध्ये अधिक प्रमाणात नोटा देणे 1 लाख रुपये 3 लाख नोटा देणे अशा प्रकारे फसवणूक करत असावा असा आमचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने तपास पोलीस ठाणे जेलरोड करत आहे. पुणे येथे झालेल्या व्यंगचित्र संमेलनामध्ये राजेंद्र सरग यांचा श्री द फडणीस यांच्या हस्ते सत्कार झाला. पुणेमध्ये व्यंगचित्र क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व्यंगचित्रकार तथा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द फडणीस यांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सरग यांना देवर्षी नारद व्यंगचित्रकर्ता पुरस्कार आणि दिवाळी अंकाच्या संपादकाचा दिवा पुरस्कार गेल्या वर्षी प्राप्त झाला. तसेच 2017 100 अधिक नामांकित दिवाळी अंकांमध्ये त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्र प्रकाशित झाली. याची दखल घेऊन ठाण्यामध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनात हा गौरव करण्यात आलेला आहे. पुण्याच्या सारसबागेमधील महालक्ष्मी मंदिरातील ब्रह्मोत्सवानिमित्त देवतांच्या उत्सव मूर्तींची धन्यतुला करून 500 किलो धान्य अंध अपंग कल्याण संस्थेस देण्यात आलेले आहे. सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात ब्रह्मोत्सवानिमित्त काल मंगळवारी महालक्ष्मी महाकाली सरस्वती व विष्णू या देवतांच्या उत्सव मूर्तींची धान्यतुला करून सुमारे 500 किलो धान्य कोथरूड येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेस भेट तसेच देणगी देण्यात आले. त्याचबरोबर या संस्थेतील विद्यार्थ्यांची संगीताची आवड लक्षात घेऊन त्यांना रोलँड कंपनीचे इलेक्ट्रॉनिक कीबोर्डही भेट दिले. महालक्ष्मी मंदिराच्या ब्रह्मोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 22 जानेवारीपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. काल मंगळवारी रात्री महालक्ष्मी महाकाली सरस्वती व विष्णू या देवतांच्या उत्सव मूर्तींची प्रथम धार्मिक पूजा करण्यात आली. राधा गोविंद हरी बोलो गोविंद जय गोपाळचा जयघोष करत या देवतांच्या उत्सव मूर्तींच्या धान्यतुलेस प्रारंभ झाला. धान्यतुलेनंतर देवतांवर सुवर्ण व रजत कमळ पुष्पांची उधळण करून देवांचा जयघोष करण्यात आला. अलिबाग येथील कुंडलिका समुद्रखाडीमध्ये पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे. अलिबाग येथील कुंडलिका समुद्रखाडीत बेकायदेशीर सुरू असलेल्या वाळू उपसाविरोधात अलिबाग तहसीलदार कार्यालयाने धडक कारवाई केलेली आहे. या कारवाईत सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 5 सेक्शन पंप दिवी पारंगी परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणालेले आहेत. अलिबाग तहसीलदार प्रकाश सक्पा रेवंदा बंदर निरीक्षक अमर पालवणकर यांचे समवेत सौ मंडळ अधिकारी सत्यवान कांबळे रेवदंडा तलाठी CM दिवेकर चनेरा मंडळ अधिकारी पोटो लहाणे देवरदंडा पोलीस ठाणे पोलीस नाईक सुशांत भोईर इत्यादी जण यावेळी उपस्थित होते. कुंडलिका खाडीत वाळू उपसा विरोधात शोध मोहीम सुरू असताना दिवी परंगी परिसरात अंदाजे 20 लाख रुपये किमतीचे 5 सेक्शन बेवारस स्थितीत आढळून आले. हे 5 सेक्शन पंप भगवती बोटीला बांधून रेवदंडा मोठे बंदर येथे समुद्रकिनारी आणण्यात आले.
डहाणू नगर परिषद हद्दीमध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अजूनही तसाच उपस्थित असताना इतर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. डहाणू शहरात एकूण 3 ते 4 डम्पिंग ग्राउंड असून शहरातील कचरा उचलण्यासाठी हे काम ठेकेदारांना सोपवण्यात आलेलं आहे. याकरता नगर परिषद लाखो रुपये खर्च करते. प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर हा जो कचरा आहे लोकवस्ती असलेल्या ठिकाणी तर खाडी व समुद्रकिनारी टाकल्याने मच्छीमारी अथवा वृक्षावर याचा परिणाम होतो. याबाबत वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा या गंभीर बाबींकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. तर वर्षभरापासून डम्पिंग ग्राउंडमध्ये साचलेल्या कचऱ्याची कुठलीही विल्हेवाट अथवा फवारणी केली जात नसल्याने स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. नेमके आता तरी प्रशासन या गंभीर बाबींकडे लक्ष देईल का असा सवाल नागरिक करीत आहेत.